आमची अशी शॉर्ट ट्रिप झाली. माझी पण बघा, इथे आमच्या कंटाळलेल्या मुली. वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज मी निघाली आहे खोपोलीला. तर खोपोलीला एक सुंदर असं मठ आहे ज्या मठामध्ये मी आज चालली आहे. सो स्टे ट्यून, आपण त्या मठात जाऊया. आणि त्या मठाचा व्ह्यू इतका सुंदर आहे म्हणजे तिकडे गेल्यानंतर खूप सुकून मिळतो. तर मग आता मठातच भेटूया. एवढे दिवस आमच्याकडे पाऊस नव्हता पडत आणि आजच पाऊस पडतो. छत्री येऊन निघायला लागला. मोबाईल आठवतोय बाय द वे, आपण खोपोलीतच भेटू. पण तरी पण कर्जतला भेटावं लागलंच कारण खोपोली ट्रेन गेली होती. सानिका भेटली आम्हाला स्टेशनवर आणि नेमकी माझी पापणी पडली. इट मीन्स मी विश मागायला पाहिजे होती असं म्हणणं होतं ह्यांचं, पण मी नाही मागितलं. काय होतं ते विश माग. ट्रेन गेली आहे, लेट झालं ना पावसामुळे सगळं लेट झालं आणि ट्रेन पण गेली. मग आता इथे आम्हाला एक तास खूपच बसायला. तर मग ही होती ती पापणी. तुम्हाला काय वाटतं विश मागायला पाहिजे होती? आणि मग वेट करून काय करायचं? तर मग सट्टूचा वडापाव खायला गेलो. बिकॉज एक तास ट्रेन लेट होती त्यामुळे मग आमचा टाइम वेस्ट झाला आणि इतका पाऊस पडला की आम्ही भिजूनच स्टेशनवर गेलो असं वाटलं. उगाच निघालो आणि मग काय परत गेलो स्टेशनला तरी पण ट्रेन आली होती. मग आली, बसलो, वडापाव खाल्ला अँड देन निघालो. तसाही आम्हाला उशीरच झाला होता तर मग आता ॲक्सेप्ट केला त्या गोष्टी आता उशीर झाला आहे तर. आणि मग गेलो, खूप लेट झाला होता बट वातावरण छान होतं त्यामुळे थोडं वाईब छान होतं. आणि ह्या दोघी तर इतक्या भिजल्या होत्या की त्या सुकण्यासाठी तिकडे उभं राहायला गेलं कारण इतके ओले झाले होते सगळे चिंब. आणि मग अशा प्रकारे आम्ही खोपोली स्टेशनला पोहोचलो आणि मग रिक्षा करून आम्ही मठामध्ये गेलो बिकॉज पाऊस पडत होता आणि पोहोचलो. आणि मठामध्ये पण व्हिडिओ नाही काढून दिलं. सो मग आता जेवढं जमलं तेवढं मी काढलंय, म्हणजे जिकडे अलाउड नाही तिकडे जाऊन नाही काढलंय, जवळ ना लांबनंच व्हिडिओज घेतल्यात. तर हे फ्रंट आहे, त्यानंतर आत आल्यानंतर असा धबधबा वाहतो तिकडे, खूप सुंदर आहे ते. म्हणजे सगळ्यात जास्त मला ही प्लेस आवडते, छान एकदम. तुम्ही बघू शकता त्यानंतर इकडे होम चालू होतं आणि अशा प्रकारे हा मठ आहे. खूप सुंदर आहे, शांत एकदम. आणि येता येता धबधबे सगळे स्टार्ट झाले बिकॉज एवढा जोरात पाऊस पडत होता. आमची अशी शॉर्ट ट्रिप झाली, आता कर्जतला चाललोय. तर मग मठात नाही व्हिडिओ काढून दिली, मग आम्ही आलो. माझी पण बघा, इथे आमच्या कंटाळलेल्या मुली आणि ही आमची मॅमडी. पवन आहे ना, हे छोट्याशा जागेत पवन चक्की का असेल ना, काय माहिती. तुम्हाला क्वेश्चन चालते हा, पण एवढ्या लोकांना कोण असेल ती डायरेक्शन देते, पायलला देते. पायल तुला तिकडे जाऊन काहीतरी खायला पाहिजे. काही हे काय सांगा वरती आणि कमेंट मध्ये सांगा, नक्की सांगा हे काय. आम्हाला काही कळलेलं नाहीये, सांगू शकता आम्हाला. तर मग मठामध्ये तर व्हिडिओ नाही काढून दिला, मग आम्ही असं चाललो, दर्शन घेतलं छान आणि आलो. आणि इथे येऊन बघतो, इथे पण ट्रेन लेट. त्या ट्रेनमुळे तर खूपच लेट झाला आम्हाला आणि आता येताना पण इथे ट्रेन लेट. पण इट्स ओके, पावसामुळे खूप काय काय गोष्टी. आणि मग कर्जतला आलो, तिकडे पण आम्हाला ट्रेन नव्हती. सो मग परत विठ्ठलाच्या मूर्तीच्या इकडे दर्शन घ्यायला गेलो. सानिका गेली, तिला बाय बाय करून आम्ही कर्जतमधल्याच प्रति पंढरपूर आळंदी इकडे गेलो. आय मीन इकडे असं खूप सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती उभारली आहे तिकडे, खूप छान वाटतं एकदम. कर्जतमध्ये गेल्यानंतर मी तिकडे जातेच, छान वाटतं एकदम. आणि मग भेळ घेतली स्टेशनवरनं आणि निघालो. आणि वातावरण तुम्ही बघू शकता इतकं सुंदर झालेलं असं वाटत होतं, ढग खाली उतरलेत. आणि मग छान वाटलं घरी. आज आम्हाला असंच फिरायला लागलं, नेरळवरनं कर्जत, कर्जतवरनं खोपोली, खोपोलीवरनं परत कर्जत आणि कर्जतवरनं मग नेरळ. आणि ट्रेन लेटमुळे खूप वैताग आलेला. सो मग आत्ता व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय.